पुष्की पुष्की बोल. झुंबाचा वर्कशॉप आहे, मला पुण्याला जायचंय एका आठवड्यासाठी. काय म्हणते? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. फायनल झालं का? हो झालंय फायनल. बिलकुल जा, तू माझी काळजी करू नकोस, कारण माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तू जा. तू जा नाही, तू पण यायचेस माझ्या सोबत. पण मी काय येऊ तुझ्या झुंबाच्या वर्कशॉप साठी? पुष्की तुला माहितीये का माझी राहण्याची व्यवस्था कुठे केली त्यांनी? कुठे? तो पुण्याचा मुंजाबाचा वाडा माहितीये तुला? हा हा, तिथे केलीय. मला भीती वाटते खूप. मी असं ऐकलं ती जागा हॉन्टेड आहे, भूत वगैरे असतात. चल वेडी आहेस का तू? अगं जगात भूत भीत काही नसत ग, उगाच कशाला काळजी करते. जा तू जा. नाही नाही मला काय माहित नाही, तू यायलाच पाहिजेस माझ्यासोबत. किती दिवसांसाठी? एका आठवड्यासाठी. ए जर मी एक आठवड्याची सुट्टी घेतली ना तर माझी इथली कामं कोण करणार? आणि जर माझी इथली कामं पेंडिंग राहिली तर परत आल्यानंतर ती कामं वाढणार, त्यामुळे मला जमणार नाही. पुष्की मला ते काही माहित नाही, तू माझ्यासोबत येणारेस म्हणजे येणारेस. मला जमणार नाही. पुष्की जर तू माझ्यासोबत आला नाहीस ना तर मी मिस्टर संग्रामला सोबत घेऊन जाईन. आठवण काढली माझी? शैतान का नामलीवर शैतान हाजीर. मिस्टर संग्राम बरं झालं तुम्ही आलात. अहो मला ना झुंबा क्लास घ्यायला पुण्याला जायचंय एका आठवड्यासाठी, तर मी पुष्कीला सांगते चल माझ्या सोबत, तर तो मला नाही म्हणतोय. असं कसं झालं? नाही तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. मी आहे, काळजी करू नका. हो वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. मोहक तू विनोद. त्यांनी असं जायला नको होतं ना? अरे ते काय स्वतःच्या मनाने गेलेत का? विमान क्रॅश झालंय त्यांचं. अरे पण विमानाने जायचं कशाला, एसटीने जायचं ना. अरे गुप्ते काय गावाला गेलेत का एसटीने जायला? हा हे बघ विमानाने गेलेत ते. आणि हे बघ आता गेले तर गेले, पण आता त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा आपण जे आहेत त्यांच्याबद्दल बोलूया का? कुणाबद्दल? गुप्ते वहिनींबद्दल.